मंडळी, एका बिग बजेट सिनेमाचं चालू आहे ऑडिशन. चला बघूया कोण होत आहे रिजेक्ट आणि कोणाच्या करिअरला मिळतंय प्रमोशन. ते बघण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया कल्याणची चुलबुली शिवाली परब, भांडुपचा शशी कपूर निखिल बने आणि दादरचा अमोल पालेकर ओंकार राऊत यांना. हॅलो हॅलो हॅलो, वेलकम टू MHJ फिल्म कॉर्पोरेशन. आणि हा जो सिनेमा आहे ते आमचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. अँड आय एम असोसिएट डिरेक्टर, आय मीन चीफ असिस्टंट डिरेक्टर, वन ऑफ द असिस्टंट डिरेक्टर मिस्टर बने. सो छान ऑडिशन द्या सगळ्यांनी, ओके? यस सर. तू गेट आउट. निक सर का आमच्या सरांना सॅड फेसेस आवडत नाही? निक सर, सर मला एकदा संधी द्या सर, कांड करतो मी सर. कशाला वेळ वाया घालवतोयस का? काही माणसं करिअर न घडवणारा चेहरा घेऊन येतात, त्यातला तू एक आहेस. लवकर निघ इथून. ऑडिशन द्यायच्या लायकीचे नसलेले चेहरे जेव्हा असिस्टंट होतात ना, तेव्हा असं बोलतात. थँक्यू. निघ निघ लवकर. बाकी आहे का? सकाळी उठल्यानंतर आरशात बघितल्यावर कोणाकोणाला भीती वाटते? लवकर निघा, पहिले निघा इथून. थांबू नका, निघा इथून. पळा, ऑडिशनला आलेत, पळा. बाकीचं ऐका, दोघा दोघांच्या जोड्या करा, कपलचा सीन आहे, फटाफट करा. सर आम्ही दोघंच उरलोय. अरे मग दोघांच्या जोड्या करा ना, काय विचारतो प्रश्न मला? सॉरी, चिडू नका सर. मी चिडत नाहीये, एवढंच म्हणालो की आम्ही दोघंच आहोत, तर दोघांच्या. सॉरी, तुम्ही इथे दोघेच आहात. एक गोष्ट नीट आहे का? मज्जा माऊली सरांचा पहिला मराठी सिनेमा आहे मज्जा माऊली. साऊथचे मज्जा माऊली? येस. म्हणजे खाऊ गल्ली 1 खाऊ गल्ली 2 ते? येस, मज्जा माऊली. नीट लक्ष द्या ऑडिशनकडे. हे सांगितलं नव्हतं पण. ते सांगतोय मी आता, नीट लक्ष द्या. ब्लॉकबस्टर सिनेमा, ब्लॉकबस्टर. कळलं ना? छान प्रिपेअर करा आणि ऑडिशन द्या. येस सर, येस सर, येस सर. हॅलो हांडे, बाहेर क्राऊड करा ना हँडल, मी सगळं करू का? ऑडिशनला क्राऊड आलेला आहे. हाय, हॅलो, हाय ओंकार राऊत. हाय हाय हाय. शेवाली डुगू पट्टे. शेवाली डुगू पट. ओ माय गॉड, आर यू साऊथ इंडियन? आर यू कोलशेवाडी? कोलशेवाडी कल्याणीस्ट कोलशेवाडी तिकडची आहे मी. माझं खरं नाव शेवाली परब आहे, पण आता ते बोललं नाही का, ते साऊथ इंडियन डिरेक्टर आहे म्हणून डुगू पट्टी लावून घेतला पटकन आपल्या आपल्यामध्येच. ते तुझं नाव काय आहे? ओंकार राऊत. आपण तुझं नाव पण बदलून टाकूया लगेच. इम्प्रेशन मारिया ना पटकन. अरे पटकन मारिया ना इम्प्रेशन. नको, काही गरज. आपण ऑडिशन चांगलं देऊन इम्प्रेशन मारूया ना, आपण. मला ते आवडतं. आपण एकदा आपलं वाचून घेऊया आपापलं आणि मग एकत्र वाचूया. ओके ओके. अंकुश ठेवूया. अंकुश काय? तुझं नाव अंकुश, धनुष सारखं अंकुश ठेवूया. अंकुश नको, गरजच नाहीये. काही उल्लू अंकर नको ग? अल्लू अंकर. उल्लू कळलं मला, ते अल्लूचं उल्लू कळलं. नको पण. नको, काहीच गरज नाही. आपण एक काम करूया, आपण आपापलं नको वाचायला, आपण डायरेक्ट आपलं आपलं हेच वाचूया. डायरेक्ट रिडिंग करू. डायरेक्ट चालू करू? हा चालेल, चालू कर, डायरेक्ट चालू कर. मितली सॉरी, आपण खूप दूरवर निघून आलो ना. ऐक ना, ऐक ना, काय करतेस तू? बोला ना वाच म्हणून मी डायरेक्ट वाचलं. म्हणजे ना गुरुजी सांगतात की ना, असं वाच बोललं ना समोरचं की वाचून टाकायचं असतं लगेच, वेळ नाही द्यायचं लोकांनी विचार करायला. एक 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 एक, गुरुजी म्हणजे कोण? म्हणजे तू असं गुरुकुल वगैरे मध्ये काही शिकली आहेस का? नाही नाही, 3.5 महिन्याचं शिबिर मारलाय मी. शिबिर मारलंस? हा 3.5 महिने गुरुजींकडे शिकले आणि सगळ्या ऍक्टिंग मारण्याची शिकवली आहे. ठीक आहे, नाही मग गुरुजी बरोबर आहे तुझे की वाच बोलल्यावर लगेच वाचायचं, पण कोणाचं वाक्य ते पण बघ ना. माझं वाक्य आहे ते, तुझं नंतर आहे. मग मी काय वाचू? दोनच पात्र आहेत त्यात. कोण आहेस तू? कोण आहेस? मी शेवाली पर. नाही 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 नाही, सांगायचं डुगूपट्टी सांगा. कसं आहे ते डिरेक्टर आहे ना, त्याच्यावर इम्प्रेशन मारायचं आहे. बोलू नको कोणाला. कोणीच नाही आहे इथे बोलायला. हा तसं नाही बोलत आहे मी. तू मुलगा आहेस का मुलगी आहेस? मुलगी आहे. हा मग शंतनू आणि मिताली यामधलं मुलीचं नाव कुठलं वाटतंय तुला? मिताली.
मग तू मिताली आहेस. मीच सांगितलं तुला. ते संतनू वाचतोयस? हो मी संतनू. चांगलं वाचूया. हा चांगलं चांगलं वाचूया. ओके काय ना मला ना गरज आहे यार ह्या पिक्चरची. यार मला खरंच गरज आहे. आणि मज्जा माऊली सर बसवत आहे पहिल्यांदा क्यू क्यू क्यूचे डिरेक्टर मज्जा माऊली आणि मी त्यात असणार आहे. मला 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 करा आपण नीट करूया. आपण मस्त करूया. तुला माहिती माझं पण लहानपणापासूनचं स्वप्न होतं म्हणजे मी सातवीचं डोक्यात टाकलेले हिरवीन व्हायचं म्हणून. हिरवीन व्हायला आपल्याला ऑडिशन द्यावी लागणार ना. आपण करायला घेऊया ते. हा करायला घेऊया. दोघा जण चोपायचे ऑडिशन. यस मला आठवलं. काय मला आठवलं? गुरुजी सांगतात की दोघ जण असेल ना तर दो जिस्म एक जान बनून काम करणे का रहता है वो. खूप सांगतात तुझे गुरुजी. चांगलं चांगलं. आपण आपण वाचूया. आपण वाचूया. संध्याकाळची वेळ आहे. शंतनू आणि मिताली तळ्याकाठी सूर्यास्त बघत बसलेले आहेत. मंद वारा वाहतोय. शंतनूचे पाय पाण्यात आहेत. अफेर करिया अफेर. अफेर अफेर करिया काय दोघ मिळून? ए नाही करिया ना. नाही अगं तू डायरेक्ट कसं अफेर करू का विचारतेस? वेडीयस का जरा? अरे तसं नाही. हे बघ कसं असतं आपण डायरेक्ट अफेर नाही करायचं. पण मला करायचंच नाहीये. नाही पण डायरेक्ट करत आपलं आपलं फिल्म आहे ना ती फेमस होणार ना. एकदम वरच्या क्लासला जाणार ना फिल्म. मग आपण आपला फोटो टाकायचा आणि मग खाली कॅप्शन काय पण लिहायचं. मग सोशल मीडियाच्या लोकांना वाटतं ह्यांचा काहीतरी हाय. मग दोन तीन पोर्टल वाले ना आपली न्यूज मारतात की ह्यांचा काहीतरी हाय. पण का करायचं? करायचं करायचं असतं. आणि मग ना आपण इंटरव्ह्यू मध्ये सांगायचं की आपलं काय नाही वी जस्ट फ्रेंड. मग दुसरी न्यूज होते की हे फक्त फ्रेंड आहेत म्हणून. आणि मग तिसरी पण न्यूज होते. आपण तिसरं फोटो टाकायचं मग ते कन्फ्यूज होतात ह्यांचं हाय नाही की फ्रेंड हाय. अच्छा तीन न्यूज फेमस फेमस डायरेक्ट फेमस आणि न्यूज 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 पोर्टल. हे फेमस न्यूज अँड न्यूज व्हायला आपण त्या पिक्चर मध्ये असलो पाहिजे की नाही? आणि त्या पिक्चर मध्ये असायला आपल्याला ऑडिशन द्यायला पाहिजे की नाही? आणि ऑडिशन द्यायला आपल्याला त्याची तयारी पण करायला लागणार की नाही? मग ती तयारी करूया ना आपण. चल तयारी करूया. मला हिरवीन व्हायचं आहे. होणार होणार होणार. आपण हिरवीन हिरवीन. चल संध्याकाळची वेळ आहे. शंतनू आणि मिताली तळ्याकाठी सूर्यास्त बघत बसलेल्या. माझा काय चुकला तर मला सांगा. चूक तरी आधी मग सांगेन. चुकायला पाहिजे आधी. चुकायला पाहिजे की नाही? कुठे चुकू? वाचूया ना. सॉरी वाचूया ना. चिडू नका ना तू. चिडू नका. नाही चिडत नाही. आर ओंकू चिडू नका. आर ओंकू नाहीये मी. ओंकार राऊत आहे. नको नाव लावूस प्लीज. सॉरी. संध्याकाळची वेळ आहे. शंतनू आणि मिताली तळ्याकाठी सूर्यास्त बघत बसलेले. मंद वारा वाहतोय. शंतनूचे पाय पाण्यात आहेत. ही त्यांची शेवटची भेट आहे म्हणून शंतनूचे डोळे पाणावले. मिताली देत आली ते पण संध्याकाळी. का केलंस तू? माझे गुरुजी सांगतात आम्हाला अनएक्सपेक्टेड गोष्टी करायच्या असतात पटकन. म्हणजे आता ते समोरचे ऑडिशन मारणारे बघणार ना आपल्याला तर आपण असं पटकन ना त्यांना हसवायचं पहिल्या सेकंदाला दुसऱ्या सेकंदाला रडवायचं. मला रडवशेस आता तू? गुरुजी सांगतात ना. गुरुजींना खड्ड्यात घालत्या. अरे माझं काय आहे इथे? तू काय रडतोय? शेवटची भेट आहे ना आपली. मग ती का असं काहीतरी पंच मारेल मिताली देत आली? वाच ना कंस त्यासाठी लिहिलेला असतो. सॉरी शेवटची भेट आहे. डोळ्यात पाणावले डोळे. आय एम सॉरी रडू नकोस तू. आय एम सो सॉरी. रडू नकोस. आय एम सो सॉरी. मी थोडं टेन्शन मध्ये आहे ग. मला रोल कसाही करून हवाय म्हणून मी जरा ओरडलो. आवाज गुरुजीला नको बोलू. गुरुजी ग्रेट आहे. गुरुजी ग्रेट आहे. गुरुजी सॉलिड आहेत. हा आपण आपण वाचूया का प्लीज? रडू नकोस. आय एम सो सॉरी. हा आय एम सो सॉरी. हा मी काय सांगते तुझ्या पद्धतीने करिया काय? माझी पद्धत जमत नाही आहे ना तुला. हो हो तुझ्या पद्धतीने सोप्प जाईल तुला. मला खूप कठीण आहे. खूपच वरचा अभिनय आहे. माझ्या आपण खालच्या लेवलच्या अभिनयाने करू. आज तुझं सोप्प जाईल. आणि माझं काय चुकलं तर मला सांग. सांगावं लागेल मला. मला सांगावं लागेल. संध्याकाळची वेळ आहे. शंतनू मिताली वगैरे भेट आहे. शंतनूचे डोळे पाणावलेले आहे. मिताली
सॉरी मिताली, आय एम रिअली सॉरी, पण आपण खूप खूप दूर निघून गेलोय ना. त्याचा यशांत नुतनी धुनगे लास काय वाचतेस? लास लास. अगं मी तिथेच आहे शंतनू, तू निघून गेलास असं सोपं वाक्य आहे, काय वाचलंस तू हे? नाही ते गुरुजी बोलले आहेत मला पॉज मारायचा असतो वाक्यात. अगं वाक्यात मारायचा असतो की नाही पॉज? पॉज मारा शब्दात, अक्षरांमध्ये पॉज मारशील? आणि हे जर तुझ्या गुरुजींनी सांगितलं असेल ना तर गुरुजी या शब्दात पॉज मार, रुजी बाजूला काढ, जो उरतोय ना तो तुझा गुरुजी आहे, लक्षात ठेव. पॉज काय मार, कुठेही पॉज मारशील. गुरुजी तसेच आहेत मग तुझे, ते पॉज मार म्हणे, पॉज मार. त्याला काय बोलू नको, तो काय तुझ्या घरी येऊन जाऊन गेलाय काय? माझा गुरुजी घरी आलेला काय तुझ्या? अगं नाही तू हळू बोल ना. मग तू कसं बोलतो? माझा भगवान आहे तो. सॉरी भग नका भगवान बनू यार लोकांना, प्लीज थांब ना, एकच मिनिट थांब. सॉरी, आय एम सो सॉरी, पण मला ते असं पॉज नाही ना, आता कसं फडाफडा फडा बोललीस की नाही तू, असं बोललीस की नाही एकदम मस्त, तसंच बोलायचंय, तसंच बोलायचंय, बाकी काही नाही. कळलं का तुला? ते थोडं मी नर्वस झाले आहे ना, नर्वस मला भीती वाटते बस, बाकी काय नाही. हा मी पण, मला पण गुरुजी सांगतात ना म्हणून करावं लागतं बस, बाकी काय नाही. मला कळतंय ते गुरुजींचं खूप तुझ्यावर इम्पॅक्ट आहे ना. काय करणार ना, मला कळत नाही काय ना, गुरुजींनी आम्हाला एवढा अभिनय भिनवलाय ना की अंगा अंगामध्ये तोच येतो बाहेर. ते होतच, असं कोरी पाठी ठेवून आलं पाहिजे. आणि ना कधी कधी असं वाटतं ना की श्वास घेतला ना की गुरुजीचाच नाकानी श्वास घेतो असं वाटतं. त्यामुळे काय होतंय ना, गुरुजींच्या नाकातला शेंबूड तुझ्या नाकातनं बाहेर पडतोय, तर ते जरा तसं नको आहे ना की नाही? आपण आपलं आपलं करूया, प्लीज वाचूया. मला मला हवी आहे यार ही फिल्म यार, प्लीज शिवाजी. मला पण हवी आहे, माझं ना सातवीपासून स्वप्न होतं, मी तर डोक्यातच. हो हो, तू हिरवीन, तू सगळं, तू लालीन, जांभळीन, हिरवीन, निळीन, सगळं तू, बस तू सगळं. हा आपण प्लीज वाचूया, प्लीज वाचूया आपण. आयुष्य हे कच्च्या कड्याच्या बावली सारखं असत. कच्च्या कड्याच्या आयुष्य हे कच्च्या कड्याच्या बावली सारखं असत. कच्च्या कड्याच्या आयुष्य हे कच्च्या कड्याच्या 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 घे बोल, कच्च्या कड्या बोल, काय पण ते बोट ठेव ना तोंडात माझ्या. कशाला? ते गुरुजी गुरुजी सांगतात की असं कठीण कठीण शब्द आले ना की समोरच्याची उंगली टाकायची तोंडात म्हणून. अगे शब्द पेन्सिल एक्सरसाइज असते ती, उंगली काय टाकायची समोरच्याची, ही अशी पेन्सिल घ्यायची स्टुडंटच्या मागे ठेवून बोलाय मी हिंदुस्तान का असं बोलायचं असतं ते. पागलच काय, गुरुजी सांगतात पेन्सिल आणि हायजेनिक असते म्हणून. काय पण बोलतो तू, बोट टाकायचं असतं गुरुजी, त्याचं बोट अमृतात बुडवून तोंडात टाकायचं तुझ्या. ते काही बोलू नको सा, गुरुजीला बोलू नको ना माझ्या. बोलणार सॉरी बाई, माझा गुरुजी काय तुझ्या काचेवर फत्तर मारायला येतो काय? नाही ना बाई थांब ना बाई, तू 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 नको ना यार, फत्तर अभिनय होईल यार माझा, प्लीज ना थांब ना, आपण वाचूया ना, प्लीज पुढे वाच, प्लीज वाच. नाही बोलणार गुरुजी का जय हो, नाही बोलणार, तू बस प्लीज बस, पुढचं वाच. कच्चा कडा कच्चा कडा कच्चा कड्याच्या पुढचं आयुष्य आहे कच्चा कडाच्या बावली सारखा असतो शंतनू. वरुण कचकची चकचकी चकचकी सॉरी सॉरी चुकलं, आता माझं चकचकीत ना ग, कसं कचकची तसे अक्षर तीच आहेत, मागे पुढे आहेत ना, काय बोलते, पोलीस चोरांच्या मागे असतात की नाही, चोर पोलिसांच्या मागे असतो का, वेगवेगळं आहे ना. चकचकीत वाच, पुढे वाच, पुढे वाच, पटकन वाच. वरुण चकचकीत आतून पकल बोर मारतं यार. काय बोर मारतंय? अरे स्क्रिप्टच बोर मारतंय. अरे वाचा तरी आधी. नाही आज लेखकाला काही जमलंच नाही यार. खरं बोलू नका, खरं बोलू नका. नाही खरंच स्क्रिप्ट वाचा ना, जे लिहिलंय ते तर आधी वाचा. मी काय सांगते अंकू, मी माझ्या पद्धतीने करून घेते हे. बरं म्हणजे हे वाक्य ना मी माझ्या पद्धतीने मारते म्हणजे कर कर मार काय. हा मी वाक्य ना माझं असं मारी ना, माझ्या भावलीला कमी नका समजू, दिवसाची वाघीण रात्रीची नागीण संतनूची देवाने लावा चौकट.
ना तुला. मी काय सांगते, माझं वाक्य मारून झालं ना की लावा चौकट, की तू तुझं वाक्य ना काय कर माहिती आहे काय, हा क्या फरक पडता है कोण किससे डरता है मार्केट में, अपना ही चलता है लावा चौकट. कोणाला चौकट लावतेस तू, अभिनयाला चौकट लावतेस तू. मी काय आहे रीलची वाक्य मी नाही बोलणार आहे. आपला सीन काय आहे, खूप झालं तुझा गप्पा, एक मिनिट थांब. सीन काय आहे आपला, ही काय वाक्य बोलतेस तू. पण गुरुजी सांगते, गुरुजी कोण, गुरुजी येथे कोण, कुठे शिकली असतो हे सगळं. अरुण कदम विजय TIF मध्ये. अगं इंजिनिअरिंग कॉलेज आहे ते, तिकडे अभिनय शिकायला गेलेलीस तू. नाही नाही अंकू, ते वेगळं, हे विजय TIF विराज जगताप ऍक्टिंग इन्स्टिट्यूट फाउंडेशन. विराज जगताप गुरुजी, विराज जगताप गुरुजी, तरीच विराज जगताप ऍक्टिंग, एक मिनिट, विराज जगताप ऍक्टिंग इन्स्टिट्यूट फॉर, मग विजय AIF असलं पाहिजे ना, विजय TIF कशाला आहे. नाही नाही गुरुजी सांगतात ऍक्टिंग मधला ऍक महत्वाचा नाही, टिंग महत्वाचा आहे, म्हणून टी वी विराज जे जगताप टिंग मधला टी इन्स्टिट्यूट फाउंडेशन मोठा आहे. टिंग महत्वाचा आहे ऍक्टिंग मधला, म्हणून टी लावलाय तू. हा टिंग महत्वाचा आहे. लाजा वाटत तुम्हाला, ऍक्टिंग मधला टिंग महत्वाचा आहे सांगणाऱ्यांना तुम्ही गुरुजी मानता. एक मिनिट अंकू, विराज जगतापच्या स्टुडंट असून तुम्ही इथे ऑडिशन द्यायला येता, लाज वाटते तुम्हाला. अंकू माझ्या गुरुजीला काय बोलू नको. बोलणार मी काय बोलणार, तो काय तुझ्या बहिणीला प्रपोज मारायला आलेला काय. आला पण असेल मला माहित नाही, लाजा वाटल्या पाहिजेत. टिंग म्हणतो तो, टिंग म्हणजे ऍक्टिंग, टिंग. मला नाही करायची ऑडिशन, सॉरी मज्जा माऊली, मी नाही क्यू 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 मध्ये, मला KKK मध्ये असणार. वा 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 आर ओंकू अँड हिरवीण मस्त टिंग केलीत. हा सर रसिक प्रसाद दा धमाल, ओंकार कमाल, मस्त शिवा कडक, खतरनाक कॅरेक्टर पकडलं होतं, खतरनाक. मस्त विषय होता, मस्त फुलवला, तुम्ही खूप एन्जॉय केलात आणि त्यामुळे आम्ही पण खूप एन्जॉय केला, फॅन्टॅस्टिक. शिवाली मला असं वाटतं की हिरवीन हे कॅरेक्टर तुला सापडलंय आणि मला असं वाटतं ह्याची एक स्वतंत्र सिरीज व्हायला पाहिजे, एवढं पोटेन्शियल मी ह्या कॅरेक्टरमध्ये बघितलं आज, कारण ते तू सादर केलंस, फार अमेझिंग होतं. पिच वेगळा होता, स्पीड वेगळा होता, काय वेगळीच शिवाली आज बघायला मिळाली, खूप मजा आली. राऊत कंट्रोल्ड, छान परफॉर्मन्स, फारच मजा आली. छोटे छोटे रोल्स होते श्रमेशचे आणि बनेचे, पण त्यांनी बाहेर आणली. मागचे पोस्टर्स पण फारच इंटरेस्टिंग आहेत.